महासंग्राम लोकसभेचा 2024 शिरूर। माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार नसताना देखील त्यांनी मतदारसंघामध्ये विविध विकास कामं मार्गी लावली आहेत। खासदार कसा असावा हे त्यांच्याकडनं पाहून समजतं। शिरूर लोकसभेला त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना एकदिलानं निवडून आणायचंय असे जुन्नरचे आमदार अतुल बेंडके यांनी म्हटलंय। जुन्नर इथे प्रचार दौऱ्याच्या प्रसंगी ते बोलत होते। मी 15 वर्ष खासदार असताना संसदेमध्ये उत्तम कामगिरी केली। मतदारसंघामधील तरुणांचे शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात संसदेमध्ये मांडले, मात्र विद्यमान खासदार मतदारसंघामध्ये फिरकलेच नाहीयेत। खासदारांचं काम दिल्लीमध्ये असतं, गल्लीत नसतं असं ते म्हणतात। मात्र ज्या जनतेनं आपल्याला निवडून दिल्लीमध्ये पाठवलं त्या जनतेसाठी कधीतरी गल्लीमध्ये देखील फिरावं लागतं असे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटलंय। आपल्या मतदारसंघामध्ये खासदार नसताना सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम आणले। महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना पण आणले, महायुतीच्या सरकारमध्ये सुद्धा आणले। जे आताचे खासदार आहेत त्यांना कितीतरी पत्र आपण या गावांनी त्या गावांनी पलीकडच्या गावांनी कितीतरी दिले, पण ते काम नाही करतात। हे काही खासदार होते का? नव्हते। पराभव झाला तरी लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून मला काम करायचे। मुंबईला जर आठवड्याला हेरपटे मारणार, मग सामाजिक न्याय असतील, स्टेट बजेट असतील, 25-15 असेल, नगरविकास असेल, जलसंधारण असेल, जे जे मला करता येईल, जे जे मला मागणी करता येईल ते मागायचं काम केलं। नेत्यांनी पण काही कमी केलं नाही, माणूस काही थांबला नाही। म्हणून हक्काचा अधिकारवान्याचा कामाचा माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे, नुसता पोपट पंची करणारा निवडून द्यायचा नाही। एवढंच मी तुम्हाला सांगतो, तुमच्या प्रत्येकाच्या सुख दुःखात, तुमच्या प्रत्येकाच्या अडचणीला, प्रत्येकाच्या जेव्हा जेव्हा जे काम येईल त्या दृष्टिकोनातून मी असेल, पांडुरंग पवार साहेब असतील, संजयराव काळे साहेब असतील, भगवान शेठ असेल, आम्ही सगळेच तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे। एवढं या निमित्ताने सांगतो आणि दादांचं आमच्या खोडं गावामध्ये स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। जो काही नवीन सरकार आलं, एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि नंतरच्या काळात आपल्या जिल्ह्याचे नेते, राज्याचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांनी जो कामाचा सपाटा चालू केला आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये, मला वाटत नाही की गेल्या काही वर्षामध्ये अशा प्रकारची विकास कामाला जी गती मिळाली, गेल्या काही वर्षामध्ये जी आपल्या जुन्नर तालुक्याला जी कामं हवी होती ती मिळाली, हे सगळं पाहता अशाच प्रकारची विकासाची घोडदौड आपल्याला देशाच्या पातळीवर करायची। सर्वसाधारणपणे खासदाराची कामं ही दिल्लीत असतात हे मान्य आहे। देशाची ध्येयधोरणं ती राबवण्यामध्ये, ती ठरवण्यामध्ये खासदाराचा हात असतो, खासदाराने त्याच्यामध्ये लक्ष घालायचा सहभाग असतो। पण शेवटी आपण गावाकडची सर्व समाज माणसं आपल्याला अपेक्षा असते की आपण ज्याला निवडून दिलं त्या माणसांना आपल्याकडे पाहावं, ज्याला आपण मोठं केलं, देशात पाठवलं, दिल्लीत पाठवलं, त्यांनी गल्लीत कधीतरी लक्ष द्यायला पाहिजे अशी सर्वसाधारण लोकांची अपेक्षा असते। म्हणून एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की गेल्या 5 वर्षात ज्याला आपण निवडून दिलं त्यांनी आपल्यासाठी नक्की काय कामं केली, किती गावात कामं केली, किती गावात आले, किती गावातल्या जनतेशी सुखदुःखामध्ये सहभागी झाले। माणूस किती जरी मोठा असला, आम्ही म्हटलं की माझं काम फक्त दिल्लीतच आहे, माझं काम फक्त अमेरिकेतच आहे, माझं काम अगदी जगाच्या पातळीवर जरी असलं तरी शेवटी तुमची नाळ मातीशी आहे। ज्या मातीने तुम्हाला मोठं केलं त्या मातीला विसरून चालणार नाही। मी सुद्धा 15 वर्ष खासदार होतो, मी असं कधी म्हणणार नाही की माझं काम दिल्लीत आहे, मी गल्लीत फिरणार नाही। मी गल्लीत आहे फिरलो, दिल्लीत आहे फिरलो, दिल्लीत सरस कामगिरी केली, देशामधले संसदरत्न पुरस्कार सुरुवातीला जे मिळाले त्यापैकी मलाही मिळाले, संसदेमध्ये त्याने भाषण केले, मी सुद्धा भाषण केली, तुम्ही सगळ्यांनी पाहिले। फक्त एवढीच एकदा भाषणाच्या वेळेला सोशल मीडिया एवढ्या फॉर्ममध्ये नसल्यामुळं माझी भाषण गाजली नसती, पण मला जे प्रश्न मांडायचे देशाचे, माझ्या मतदारसंघाचे, माझ्या भागातल्या तरुणांच्या रोजगारांचे, माझ्या भागातल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळण्यासाठी
जे चंद्रशेखर दास हे सगळे प्रश्न मी सुद्धा मांडले. किंबहुना काही पटेल जास्त मांडले. आताचे सध्याचे आपले विद्यमान खासदार ते समजा तुम्ही दिलीत भाषण केली प्रभावी केली केली. पाच वर्षामध्ये लोकसभेमध्ये 25 एकोणीसशे कोटी मध्ये फक्त 543 लोकांनी बसतात आपल्या सर्वांचं नेतृत्व घेऊन. त्याच्यामध्ये शिरूरचा आपला असा खासदार जाऊन बसला पाहिजे की त्याचं एक पाऊल जनतेमध्ये पाहिजे आणि दुसरा पाऊल मात्र दिमाखामध्ये दिल्लीमध्ये पाहिजे. असा दिमागदार आपल्याला लोकप्रतिनिधी दिला पाहिजे. बघा मी नैतिकतेने बोललो नाही. मी उगाच आपली काहीतरी पुनर्प्राप्ती काय करायची आपलं काय मला एक करते. मी त्याच्यावर गेले 20 वर्ष काम करतो. काही काही लोक मला म्हणतात अहो दादा तुमचं जमतंय का तुमच्या दोन वेळा तिकडे कापले त्याने. अहो कापले तर काय झालं. मी तुम्हाला सांगतो नेता झाल्यानंतर कुणातरी एखादी चॉईस करावं लागते. कदाचित माझ्यापेक्षा त्यांना वेगळा उमेदवार योग्य वाटला असेल त्यांना त्यांनी तिकीट दिली. म्हणजे काय मी शिवाजी आढळ पाटील त्या विरोधात जायचं का. काहीतरी झालं तर शिवाजी आढळ पाटलांना लोकसभेचा खासदार केल्याशिवाय आपण शांत बसायचं का हे सांगण्यासाठी मी उभा. उगाच काहीतरी खुदरा पुदरा काढायचं मागचं काढायचं पुढचं कशासाठी या गोष्टी करायच्या. आणि या गोष्टी घातक आहे मित्रांनो. लोकप्रतिनिधी चांगला निवडण्यासाठी आपल्याला जबाबदारीची पावलं प्रत्येकांना. मी स्वतः खासदार म्हणून जरा विचार करा नाही तर आरशासून उभे राहा. नाही मी खासदार निवडणार आहे. माझ्या एका मताला मी संपत्री टाकणार आहे योग्य ठिकाणी. उद्या मी फोन केला त्यांचा मला खूप एक चांगला गुण आवडतो. यांचा एक गुण चांगला आहे अतुलराव. तुम्ही पण चेक केला असेल संजयराव. तुम्ही सुद्धा तुम्ही हुशार आहे. तुम्ही बरोबर पकडता आतमध्ये माणसं. अतुल शिवाजी आढळ पाटलांना कधीही फोन करा तुम्ही. कधी साधा असेल वंचित असेल गोरगरीब असेल आदिवासी असेल हाडलेला असेल लढलेला असेल महिला भगिनी असेल ज्या ज्या माणसाने मग त्याच्यावर त्यांच्याकडे नंबर सेव्ह पाहिजे अशा ठिकाणी पद्धत नाही. साधा सिम्पल जर लॉजिकचा फोन केला 10 डिजिटचा नंबर कुणाचा आहे माहीत नाही तिकडून उत्तर तिकडून फोनवर आवाज येतो शिवाजी आढळ पाटील बोलतोय. खासदार शिवाजी आढळ पाटील जेव्हा बोलताय तेव्हा सर्वसामान्य माणसाचं काम होत असताना किंबहुना त्या अडचणी सामोरे सांगत असताना जर लोकप्रतिनिधीला फोन केला जातो जर उचलला जातो त्याच्यात आपल्या त्याच्याच माझ्या माहितीप्रमाणे 48 खासदारांमध्ये आपले खासदेव खासदार उजवे आहेत की ते सर्वसामान्य माणसाची इज्जत करतात त्याचा फोन घेतात त्याला जवळ करतात त्याचा मान सन्मान त्याच्या फोनला किंमत देतात. अहो काही काही लोक आम्हाला फारच वस्तू का विचारतात दादा खासदारांना फोन करू का उचलतील का आपल्याला लावतात का. मला कित्येक वेळा अनुभव आहे फोन लावला का तुम्ही बोलतात ते शिवाजी आढळ पाटील बोलतोय. असं आपण खासदार की चिकल्यात जाणार आपला खासदार. म्हणजे मला नेहमी माझी अपेक्षा असते लोकशाहीच्या सगळ्या सगळ्या खुर्च्या ज्या आहेत त्यामध्ये तुम्ही सरपंच व्हा सभापती व्हा आमदार व्हा खासदार व्हा मंत्री व्हा. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर.